अहो तुम्हाला सगळं माहिती होतं ना का? मग सांगायचं होतं की तुम्ही कशाला एवढं गोंधळून गेला असा? रेखे मी तुला आता सगळं सांगू शकत नाही आणि काळजी करायचं काही कारण नाही. तू जरा असं शांत बस. हा इकडे शंकर आलीस? अरे लय मोठी स्टोरी, नंतर सांगतो. म्हणजे? अरे अर्ध कोल्हापूर फिरायला लावलं रे आणि आता या वेळेला पण याला याचं घरच सापडणं झालंय. काय करू मी तरी? काय म्हणजे नक्की झालंय काय? नंतर न सांगितलं चालेल काय? याला आधी आत घेऊन जातो. हा अरे असं दारू पिलेली अवस्थेत? काय दारू? हे दारू पिलाय? दारू पिल्या तुम्ही घरला घेऊन आले तरी त्याला आणि कोणतरी बोंब करते घरातली उठतील की सगळे? काय मी बोंबाबोंब करायला लागली? ठीक आहे बोंबाबोंब करायची आहे ना तुला, मग कोल्हापुरात जाऊन दंडी पिटून. हा एवढं सांगायला गपरा गपरा तर हे उतरू याला खाली उतरू. निशांतराव उतरा खाली. पोचलो पोचलो उतरा खाली उतरा उतरा दमानी. अरे मला सपोर्ट कशाला देतोय तू? काय एवढी दारू नाही फिरलो तुला दाखवू का? तुला नॉर्मल आहे मी हे बघ चालू शकतो. घ्या ह्याला घरला आणायची काय गरज होती? आता ह्यो काय रात्रभर पुरा झोपून देणार आहे घरात? हे रेखे शांत राख की जरा आणि याचं काय करायचं काय नाही. आज नेल्यानंतर बघू आजपर्यंत पोचतो. चला चला आता आता कुठं घेऊन चालले असं त्याला कुठं झोपून राहायचं इथं? ते बघू की आज गेल्यानंतर तुझं काय इथं लगेच आता. चला चला आज चला तुम्ही चला. हो नाना नाना मुंबईला गेली ना कॅरम खेळू की कॅरम? किती वाजता कॅरम वगैरे आता? मम्मी भूक लागली मला जेवायला. तर सगळ्यांची जेवण झाली की आता ह्याला कुठलं जेवायला वाढायचं? इजा ही अशी नसती पिढा घरला आणायची काही गरज नव्हती. तुला शांत राहतो जरा उद्या सांगतोय सगळं नंतर. हा आता याला आज घेऊन जाऊ. चला 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 इकडे जा इकडे जायचं आपलं. चला आता काय याला सरळ जायचं. तिकडे झोपू. निशांतराव पोचलो आपण घरी. आलो? हा घरी आलो आपण. कोणाच्या घरी? माझ्या घरी. म्हणजे ऍप्सच्या घरी? हा तेच म्हणलं की माझ्या घरी. ऍप्स कोरडे लागले. ले रात्र झाली अजिबात बोंबोंब करू नका. घरचे सगळे झोपले ते उठतील. तरी मी सांगतच होते ह्याला कुठेतरी बाहेर सोडून या. आता ह्यो काय रात्रभर कोणाला झोपून देणार नाही आहे का? नाही तर ह्या रडतायला ह्या वेळेला कुठं सोडून येऊ? काय झालं तरी मित्र आहेत अपूर्वांचे म्हणून काय झालं? मला ऍपशी बोलायच. हो ले ऐकून 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 घे माझ. ले रात्र झाली उशीर झालाय घरातले सगळे झोपलेत अपूर्व पण झोपलेत. तुम्हाला जे काय बोलायचं आहे गप्पा मारायचे आहेत ते उद्या सकाळी. हा झोप झोप. निशान हाय इथे कधी आला आणि काय झालं याला? अगं ते बाहेर का नाही सांगते ना मी. लागले त्यांना गाडीवरून चालले होते कुठेतरी आणि तेव्हा गाडीला धडकले यांच्या कुणीतरी. ते वय पडली औषध दिली म्हणून आता इकडे आणून झोपलं. मग इथे आणलं कोणी? तू? हा मी. पण संतोष ना सांगत होता तुझ्या गाडी समोर कोणीतरी आलं होत. आलोच होती की? हा आलो होत पण ते वेगळा माणूस होता की हे नाही. वय वय तो वेगळाच कोणतरी होता. बरं ठीक आहे असू दे मला बोलू देत. असं ना नका आता त्यांना बोलेल. औषध देऊन झोपले ना त्या औषधांचा का नाही त्यांच्यावर परिणाम झालाय म्हणून असं अर्धवट झोपेत असल्यासारखं काही वेळ बडबडायला लक्ष ना कधी त्यांच्याकडे. कोणी बडबडत नाहीये तुम्ही झोपा की शांतपणे. हा उद्या सकाळी बोलू. झोपा शांतपणे झोपा. एक मिनिट मला सांग त्याच्या आवाजाला काय झालंय? औषधांचा परिणाम. औषध दिलेत ना त्याच्यामुळे आवाज त्यांचा असं गोगारा झाला. तुम्ही त्यांना अजून बोलायला लावलं का नाही? अजून आवाज खोल जाईल मग बोलता येणार नाही तुम्हाला त्रास होईल. मला काय म्हणायचं कोणी ऐकून घेणार आहे का? निशांतराव
झोपा म्हणते ना आता मी तुम्हाला शांतपणे रिक्वेस्ट करते हा तर हात जोडतो नशीत काहीतरी बोलून जाईल इथं लय मोठा मॅटर होईल आता मी झोपा सांगतोय तेव्हा शांतपणे झोपा हा अजून म्हणतो गुड नाईट ऐकलं लगेच गुड नाईट गुड नाईट गुड नाईट म्हणाल चला आपण नाही हे बघ त्याला काहीतरी बोलायचं आणि मला ऐकायचं काय बोलायचं त्याला तू कुठे होता दिवसभर काकू पण घरी नव्हते त्या कुठे निशांत ऐक म्हणून उद्या सकाळी उठल्यानंतर तुम्हाला जे हवं ते प्रश्न विचारा प्लीज आता काही त्यांच्याशी बोलायचं बघा तुम्ही दोघं जाऊ झोप इथं झोप आपण पण उठतो चला झोप चला पण मला अरे एक मिनिट मला बघू तरी दे त्याला म्हणते ना ते काय बोलते त्यांचं त्यांना कळणं झालंय आता बोलून काही उपयोगच नाही दिवसभर कुठे होता तो विचारायला नको का कळत नाही मला तर अरे तुला कुठे भेटला हा हा बर तुझ्याशी काही बोलला का अपूर्वा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी उद्या सकाळी उठल्यावर दिली तर चालतील का मी पण लई थकलोय आता विजय मी समजू शकते रे पण पण मला काहीतरी सांग म्हणजे अहो अपूर्वा दिवसभर निशांतरावांचा पत्ता लागत नव्हता म्हणून तुम्ही किती काळजी होता आता त्यांना शोधून मी इकडे घराकडे घेऊन आलोय तर मग तुम्हाला आनंद व्हायला नकोय आनंद झालाय खूप आनंद झाला पण तो दिवसभर कुठे होता कसा होता हे कळायला नको का हो पण ते आता दिवसभर कुठे होते याच्यापेक्षा आता घराकडे सुखरूप आलेत हे जास्त महत्वाचं नाही का आता तुम्हाला त्यांना जे काही विचारायचं ते सकाळी विचारा की मी कुठं नाही म्हणालोय बरोबर बोलतोय तू जर भेटलाच नसता तर त्याच्याबद्दल आपल्याला काहीच कळलं नसतं थँक्स विजय थँक्स कशाबद्दल तू निश्चूची हेल्प केल्याबद्दल ते माझं कर्तव्यच आहे की आता तुमची बेस्ट फ्रेंड म्हणल्यानंतर मी मदत करणार नाही असं होईल काय तुम्ही माझ्या जागी असता तर तुम्ही सुद्धा हेच केलं असतं ना झोप आता लय उशीर झालाय आणि जास्त काळजी करू नका कधी कधी लई काळजी करणं सुद्धा घातक ठरू शकत गुड निशांत इकडे कसं काय राज्याला आलास ना रवी राज्याला आला मग आपल्याला कोणी सांगितलं नाही कसं अपूर्वाला विचारा तिला माहित असणार तू असं काय झोपलंय तब्येत बरी आहे ना त्याची भाऊजी अहो निशांत कधी आला ते मला पण माहिती नाही मी सकाळी जॉगिंगला गेलो की पहाटे त्यावेळेला दिसला मला इथं मी उठवायचा प्रयत्न केला त्याला पण त्याचं लक्षण काय मला खरं दिसना म्हटलं झोपू दे म्हटलं आल्यावर बघू हा इकडं काय करायला लागलाय चांगलंय म्हणजे मुक्कामालाच आलं काय पण याला इथं घेऊन कोण आलं अगं नीते गप की काय बळबडतेस तू एक तर काल दिवसभर त्याचा पत्ता नव्हता काहीतरी अडचणीत असेल बघतो कसली अडचण मग त्याला विचारायला पाहिजे विचारायला पाहिजे बरोबर आहे पण ते सगळा कार्यक्रम आता नको झोपलाय झोपू दे नंतर ना बघूया अरे सांगून टाक की सगळ्यास मी अरे संत्या मी कशाला चुकतो माझं तोंड उसकड्यात जाऊ हा अरे तो उठल्यानंतर घरच्यांना काय करायचं ते कळू दे की अपूर्वा मॅडमनी काय सांगितलंस काय खोळायच काय मी कसं त्यांना काय सांगायला जाऊ आणि मी सांगायला गेलो आणि त्या दुसरा काहीतरी अर्थ लावून बसलं म्हणजे तुला दिसते ना मम्मी आबा नानांचं मन कसं जिंकले ते ना काय बी झालं तरी त्याच्याबद्दल घरातल्यासनी सगळ्यासनी कळायलाच पाहिजे म्हणजे बघ बरोबर त्याला घरात हाकलून देतात बाहेर अरे नाही संत्या यो विषय एवढा सोपा नाही तुला सांगू का माझं डोकं हँग झालं आता मला काहीच कळना झाले
अरे तसं नाही ज्या, त्याचं कालचं वागणं बघितलंय ना कसं होतं ते, त्याचा कालचा प्रकार सगळ्यांनी कळायला पाहिजे. बाकीचं काही नाही रे, तुझी काळजी वाटते म्हणून सांगायला लागलोय. चल ठेवतो फोन. मम्मी हा चहा. अरे हा काय, हा अजून झोपलाच आहे. होय बाई, मला तर लय काळजी वाटायला लागली होती त्याची. जेव्हा त्याने कूस बदलली तेव्हा बरं वाटलं. म्हणजे? नाही नाही तसं काही नाही, पण काय ग एवढं कुठलं औषध घेतलं होतं त्यांनी, एवढा वेळ कोणी झोपतो. होय हो, नाही म्हणजे काल रात्री जरा उशिरात झोपला होता. असं ताप बीप आला नाही ना? मी बघते. निशू काय झालं, बरं आहेस ना? नेमकं काय झालं होतं सांग मला. अगं नाही, पहिलं कळलंच नाही की मी स्वप्न बघतोय काय खरंच. अरे बरं आहेस ना? व कुठं पडलास तू? हा बरं मला सांग, लागलं नाही ना जास्त? हा ऍक्सिडेंट कसा झाला, डॉक्टरला बोलवू का? हा बरं वाटतंय? होय होय जास्त लागलं नाही ना? नाही पण डोकं खूप जड आहे माझं. हा बरं ठीक आहे, तू एक काम कर बस इथे, मी औषध घेऊन येते. हा अपूर्व काय उडकायलाय? पेन किलर सुटतीये. पेन किलर कशाला? निशांत उठलाय, त्याला बरं वाटत नाहीये, डोकं दुखतंय त्याचं, म्हणून म्हटलं पेन किलर देते म्हणजे बरं वाटेल. ते काय बोलले काय, म्हणजे तुमचं काही बोलणं झालं काय त्यांच्याशी? अरे कुठं, त्याला मी हेच विचारत होते की बरं वाटतंय का, नक्की काय झालं होतं, त्याला काही सुधरतच नाही. नशीब काय? नाही काय नाही. परत जाऊ दे जे, आपल्याकडच्या पेन किलर संपल्यात वाटत, आता काय करायचं? आता काय करायचं? ए तुझ्याकडे असेल ना? माझ्याकडे? हा माझ्याकडे पेन किलर कशाला असणार आहे? तेव्हा असं काय करतोयस, काल रात्री तू निशांतला गोळी दिलीस ना, मग त्यातली दे ना मला एक. काय झालं आहे ना? नाही माझ्याकडे नाही. काय झालं? लय उशिरा त्यांना डॉक्टरकडे घेऊन गेलो होतो ना, मग तेव्हा त्यांनी एकच गोळी दिली होती आणि सांगितलं होतं नंतर घ्या, मग काल एवढ्या रात्री दुकानं बंद होती आणि आज विसरूनच गेलो. माझ्याकडे नाही आता काही. अरे देवा, मग आता? मग आता मी एक काम करते, वैशू वहिनींना विचारते, त्यांच्याकडे असते. आलेच. निशांतराव गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग काका. काय झाली सकाळ? कसं वाटतंय, डोकं जड झालं असणार आहे ना? खरं तर काहीच कळत नाहीये. होतंय असं? निशू घे औषध घे, बरं वाटेल तुला. कसली गोळी द्यायला लागलीस आणि गोळी कशाला म्हणत, काय खाल्लेलं नाही त्यानं? अहो बेटू काका, त्याचं डोकं दुखत होत. बरोबर आहे डोकं दुखणार, पण त्याला आता गोळीची नाही लिंबू पाण्याची गरज आहे जास्त. एक ग्लास माठाच्या पाण्यात दोन लिंबू पिळून आले त्यानं बरं वाटेल. निशांतराव चहा पाहिजे आहे? चहा पाहिजे असला तर सांगा, मग कोऱ्या चहात दोन लिंबू पिळून आले.
नाही काका लिंबू पाणी वगैरे नको, गोळीच घेतो. गुड मॉर्निंग निशांतराव. गुड मॉर्निंग. कसं काय बरे ना आता सगळं? निशू काल विजय आणि संतोष फार कष्टाने तुला घेऊन आले होते इथे. थँक्यू विजय. अरे थँक्स वगैरे जाऊ दे आता. मला सांग दिवसभर कुठे होतास तू? हा अरे किती फोन ट्राय केले तुला, फोन लागतच नव्हता. आणि नीलम काकूंची तब्येत कशी आहे, बऱ्या आहेत ना त्या? तुला माहिती आहे का आम्ही घरी गेलो होतो तुझ्या, पण कुलूप होत. आणि जवळपास चौकशी केली तर कोणालाच काही माहित नव्हतं. चहा घे तर बरं वाटेल. तर वहिनीत चहा कशाला आणलाय? मी सांगितलं आता अपूर्वाला, त्याला कोरा चहा द्या लिंबू पिळून, त्यानं उतरेल डोकं. बर नाही नाही काका, लेमन टी वगैरे नको, हात चहा घेतो. चालेल. अरे ठीक आहे चहा घे, पण सांग तरी मला, सांगशील का आता? अरे अशू, अरे मला वाटतं त्याला उन्हाचा त्रास झाला असेल, डॉक्टरकडे घेऊन जायला पाहिजे. अगं मम्मी तसं नाही, ते म्हणजे राहू दे आता. विजा आता ते निशांतरावना सोडायला तू जाणार आहेस का मी जाऊ? नाही तू कशाला, मीच जातो सोडायला, तुला उगाच त्रास नको. त्रास कसला, मला वेळ आहे की, तुला जायचं पण असेल ना दुकानात. हा पण आता मी आणलंय तर सोडायला पण मीच जातो असं म्हणाले. बस बस, मला वाटतं डॉक्टरकडे जावंच लागणार. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.